आपण आहोत आत्ता तावडी गावामध्ये. आज सरांचा 13वा विधी पार पडला आणि आपल्या समवेत आहेत राहुलभाई पाटील. आज ते आलेले आहेत विधीसाठी, त्यांचा मोतोसुद्धा आला होता. तर आपण भाईंकडनं जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल सरांच्या विषयी? तुमचं आणि सरांचं एक जय विरुची जशी जोडी आहे, त्या पद्धतीने नावरूपाला आलेली जोडी होती. तुमचा 15 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ बाईकवरती बसून गेला, सोशल मीडियाला व्हायरल झाला होता. वाटत होतं का असं ह्या प्रिय घटना घडेल? आम्ही तर असं ठरवलं होतं सरांनी ना, मी रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत होतो, जेव्हा बकासूर आणि मथुर दुसऱ्या दिवशी पळणार होता, 2 वाजेपर्यंत आमच्या चर्चा चालू होत्या. आम्ही दोघांनी ठरवलं होता सरांनी आणि मी. सर तर डायरेक्ट मला बोलले होते का, भाई आपण पुढच्या वर्षी मुंबई गाजू या दोन्ही साईडनं, प्रेक्षकांना अशी मजा देऊ आपण का प्रेक्षक अजून खुश झाले पाहिजेत, जेवढे आपले चाहते आहेत, फॅन फॅमिली आहे, सगळे खुश झाले पाहिजेत. आणि दोन्ही साईडनं पळवायची गाडी आमचा चालू होता. आणि तिसरी गोष्ट, अर्जुनची खरेदी आज सांगतोय मी ओपनली. सर बोलले आपण अर्जुन विकत घेऊया, भाय बोलतं दोन्ही साईडनं आपल्याला पळायला भेटेल. तर मी बोललो सरांना, सर त्याला दात काढू द्या, दात लावल्यानंतर आपण त्याचा पळ बघून आपण घेऊया, मग त्याही बोलतील ती रक्कम आपण देऊ, 60 लाख 70 लाख काय जे पण असेल ते. पण सरांवर माझा एवढा प्रेम होता, सर एक सच्चा आणि इमानदार माणूस होता आणि एक गुरुवरीय माणूस होता. कारण की का, कारण की ते अकॅडमी चालवायचे, गोडगरीब जी अकॅडमीमधील पोरं होते जे पोलीस भरतीसाठी, यांची परिस्थिती नसतानासुद्धा त्यांचा खर्च उचलायचे, त्यांचा जेवणापासून सगळ्या गोष्टी करायचे. सर जे सरांमध्ये खूप चांगले गुण होते, पण एखाद्या प्रामाणिक माणसाचा आज असं घात होईल अचानक असं वाटलं नव्हतं. आणि आज पण वाटत नाही का सर माझ्यापासून लांब आहेत का, कुठे आहेत, असं वाटतं का सोबतच आहेत, म्हणजे एवढी मैत्री घट्ट होती आमची. एक अडचणीचा काळ होता ज्यावेळेस सरांनी तुमच्या मदतीला धावून आले होते, तो काळ त्याविषयी काय सांगा? तो काळ तर मी कधीच विसरू शकत नाही, म्हणून तर आज इथे आलो आहे मी. आणि त्या काळामुळे आज अंकुरण दिदी, अंकिताताई आज एक भाची आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबतच राहणार आहे. आणि सरांना मी कधीच विसरू शकत नाही, कारण की माझ्या लाईफमध्ये तर मी ज्याशी पण मैत्री केलेली आहे ती एकदम कट्टर आणि एकदम इमानदारीने केलेली आहे. मग तिथे माझा नुकसान पण झाला तरी मी मग मागे नाही हटत. त्याच पद्धतीने आता बरेचसे नवयुवक आलेले आहेत, हे असे प्रकार घटना घडत आहेत किंवा खरेदी विक्रीचे असे व्यवहार झाले, त्यांनी हा सगळा प्रकार होतो आहे, तर त्यांना काय सांगाल, या नवीन युवकांना काय सांगाल? नवीन युवकांना एकच सांगेल का, या क्षेत्रामध्ये एकदम संयम ठेवा आणि जर कोणती खरेदी विक्री कराल तर त्याचा स्टॅम्प वगैरे जागेवर करून घ्या. जी पण रक्कम असेल ती जागेवर देऊन तिथल्या तिथं सगळ्या गोष्टी करून मोकळं करून घ्या. म्हणजे ही एकमेकावरचा भरोसा, एकमेकावरचं प्रेम हे कुठेच या व्यवहारामध्ये आणू नका. धंद्यामध्ये आपण कधी कधी बघतो का, धंद्यामध्ये नाही चालत भाऊ, नाही चालत वडील, नाही चालत कोणी, यापैकी म्हणजे धंदा आहे की धंदा, या पद्धतीने जर कोणती खरेदी करतो आहे आपण तर एकदम स्टॅम्प पेपरवर जागेवर लिहून आणि लगेच आपली वस्तू आपल्या घरी घेऊन यायची. आज भरपूर सारे विषय बघतो, आज पण आमचा रवी शेठ म्हात्रे आहे देसाईचा, त्याचासुद्धा विषय असाच राहिला आहे, तो लाडू वासरू घेतलेला आहे, यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना, आता त्या लोकांनी पलटी मारलेली आहे. म्हणजे हे सगळे विषय बघायला भेटत आहेत आपल्याला, म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत, नाही घडल्या पाहिजेत. आज महिलासुद्धा या क्षेत्रामध्ये आपल्या उतरलेल्या आहेत का, का हा क्षेत्र शेतकऱ्याचा आहे, आनंदाचा आहे आणि जिवाळ्याचा आहे. आज वाईट वाटतं भरपूर. आणि हे सगळं हा सगळा घटनाक्रम घडत असताना यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला कशा पद्धतीने इतरांनी सहकार्य केलं? इथे संघटना असेल, संघटनेने चांगलं सहकार्य केलं, संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील, विलास देशमुखपासून पैलवान नेता आपले ते, त्याच्यानंतर शेवाळे आबा, सगळे म्हणजे सगळेच आपले सरांच्या सोबत होते, काही नव्हते त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. पण संघटनेनी पण ठाम भूमिका ठेवली पाहिजे सरांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत प्रामाणिकपणे, का आपल्या शर्यती क्षेत्रातील हा एक सदस्य होता आणि या सदस्यांनी अखंड महाराष्ट्राचे कमी वेळामध्ये प्रेम जितले होते.
कमी वेळामध्ये सगळ्यांना प्रेम दिला होता आणि काहीतरी वेगळं करत होते, कारण की प्रेक्षक एवढे खुश होत चाललेले का अखंड महाराष्ट्र त्यांना प्रेम देत होता आणि वाव येत चाललेली, मजा येत चाललेली या क्षेत्राला सरांमुळे. एक नवं रूप मिळत, नवं रूप मिळत होतं. आता एक जाता आता शेवटचा प्रश्न, सोशल मीडियाचा वापर करत असताना काही लोक स्वतःचं भान विसरतात, चुकीच्या कमेंट करतात किंवा ट्रोल केलं जातं एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, त्याच्याविषयी काय सांग? नाही, या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत, कारण की काय होतं, यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबर्स जे असतात ते त्यांची माहिती देत असतात. बघा, आज हे दादा यूट्यूबर्स आहेत, यांना कोणी ट्रोल नका करू, कारण की त्यांची ती आज भूमिका मांडत असतात. आज त्यांना थोडी माहीत होतं का गौतम काकडे या सगळ्या गोष्टी करणार आहेत, का चुकीचा प्रकार करणार आहेत, का घरी बोलून त्याला गोळी मारणार आहेत. त्यांच्या मनात तर काय नव्हतं ना. यूट्यूबर्सचं काय असतो, जेवढे गाडा मालक असतील, गोडगरीब असू दे, कोणी असेल, त्यांची माहिती तिथपर्यंत पोचवायची आणि त्याला उंचावर नेण्याचं काम यूट्यूबर्स करतात. आज घरनिकीचा राजाचाच विषय घ्या, मग आज आला ना उजेडात बैल, कोणामुळे आला, यूट्यूबर्समुळे आला आहे. मग त्यांचे आभार आपण व्यक्त केले पाहिजेत, त्यांचे मुलं आपल्याला सगळ्या संवाद साधता येतो, आपली काय चर्चा चालू आहे. आज निंबाळकर सरांच्या कुटुंबावर एवढा डोंगर कोसळलेला आहे दुःखाचा, त्यांच्या दुःखाच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी झालो पाहिजेत. आपण अखंड महाराष्ट्र एकत्रित येऊन, आज सरांवर आज हा प्रसंग आला आहे, उद्या अजून कोणत्यावर येईल, उद्या दुसऱ्यावर, तिसऱ्यावर, चौथ्यावर, पाचव्यावर, मग आपण कुठपर्यंत सहन करायचं, कुठपर्यंत डोल्यावर पट्टी मारायची. म्हणून जेवढे पण शेतकरी बांधव असतील, बैलगाडा मालक असतील, प्रत्येकांनी आपल्या माध्यमातून यूट्यूबच्या चॅनलमधून आपलं जे पण आहे बोलणं ते व्यक्त केलं पाहिजे आणि सरांना न्याय भेटेल या भूमिकेसाठी आपण सगळे एकत्र आलो पाहिजेत. जर मी मुंबईवरून साताऱ्याला येतो एक मैत्रीसाठी, तर तुम्ही पण एक आपला बैलगाडा क्षेत्रातील एक सदस्य आणि आपला कुटुंबातील सदस्य म्हणून आपण सर्व सरांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि सरांना ज्यांनी ज्यांनी हेल्प केली, मदत केली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.